मित्रांनो, आज आपण दोन स्ट्रॉ आणि पाण्याची बाटली याच्या साह्यानं सुंदर भिरभिरं तयार करूया आणि पाहूया ते कसं चालतंय ते. हे भिरभिरं तयार करायला अतिशय सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त दोन स्ट्रॉ पाहिजे आणि एक अशी पाण्याची बाटली. स्ट्रॉचं भिरभिरं तयार करण्यासाठी जाड स्ट्रॉ त्याचा मध्यबिंदू काढा. तो मध्यबिंदू काढण्यासाठी स्ट्रॉ तुम्हाला असा मधोमध दुमडावा लागेल. आणि आता हा कोपरा जो आहे तो असा कापून घ्यायचा आणि दुसराही कोपरा जो आहे ना तो असा कात्रीनं कापून घ्या. आता जर तुम्ही हा स्ट्रॉ उघडला तर तुम्हाला केंद्रस्थानी असं डायमंड आकाराचं होल झालेलं दिसेल. हे जे आपण होल तयार केलं आहे अगदी त्याला परपेंडिक्युलर लंबरूप हा स्ट्रॉ असा फोल्ड करा, असा दाबून घ्या. ही बाजू आपल्याला बंद करायची आहे, त्यासाठी चिकटपट्टी वापरा आणि अशी ही एक बाजू छानपैकी बंद करून घ्या. दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला अगदी तशीच बंद करायची आहे. आता जो जादाचा जो टेप आहे ना तो असा कात्रीनं तुम्ही कापून टाका. इथे मी असं एक छिद्र करून घेतो आहे आणि अगदी याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथे असं मी छिद्र तयार करून घेतो आहे. या छिद्रातनं हवा बाहेर पडणार आहे आणि आपलं भिरभिरं छानपैकी फिरणार आहे. या पातळ स्ट्रॉच अगदी कडेला दाबून घ्या आणि इथे वी आकाराचा कट घ्या. एक कट असा घ्या आणि दुसऱ्या बाजूनं असा कट घ्या, म्हणजे तुम्हाला स्ट्रॉला या जागेवरती असं छानपैकी एक होल मिळेल. हा जो स्ट्रॉ आहे याला आपण स्टॉपर लावूया. सुरुवातीला एक असा मनी आतमध्ये टाका आणि या बाजूला टाचणी लावून घ्या. टाचणी मण्याला मागे जाऊ देणार नाही, स्टॉपरचं काम करेल. आता हे जे भिरभिरं आहे असं याच्यामध्ये ठेवून द्या आणि याला स्टॉपर लावण्यासाठी एक छोटासा असा थर्मोकोलचा बॉल असा दाबून याच्यामध्ये घट्ट बसवा किंवा त्याला डिंकानी चिटकून टाका. आता आपलं तयार झालेलं भिरभिरं चालतं आहे कसं पहा. इकडं मी जोरात फुंकर मारतो आहे. आता हा स्ट्रॉ आपण बाटलीवरती बसवून घेऊया. त्या बाटलीच्या झाकणाला कात्रीच्या साह्यानं असं गोल होल करून घ्या. त्या बाटलीचा तळ मात्र तुम्ही कापून टाका. हा जो स्ट्रॉ आहे या होलमध्ये असा घट्ट बसला पाहिजे. या ठिकाणी कुठेही लिकेज असता कामा नये याची मात्र तुम्ही काळजी घ्या. आता आपण ही बाटली पाण्यामध्ये अशी बुडवूया. बाटलीच्या तळातनं पाणी आतमध्ये जाईल आणि बाटलीमध्ये हवेचा दाब वाढेल आणि त्या दाबामुळं आपलं असं भिरभिरं गरगर फिरायला लागेल. पिवळ्या स्ट्रॉमधनं हवा आपल्या भिरभिऱ्यामध्ये जाते आणि जे दोन कोपऱ्याला आपण होल केलेले आहेत त्या होलमधनं बाहेर पडते आणि न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे हे आपलं भिरभिरं क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या साह्यानं गरगर फिरत आहे. हे पहा, हे भिरभिरं किती सुंदर फिरत आहे. असं भिरभिरं तुम्ही घरच्या घरी तयार करा आणि विज्ञान शिकण्याचा आनंद घ्या. प्रयोग करत करत असं विज्ञान तुम्ही घरच्या घरी शिकू शकता.